सकाळीच औरंगजेबाने सर्जा खानाला बोलावून घेतले. आपल्या थकल्या आवाजात पाचशा बोलला, सर्जा, आम्ही विजापूर भोवतीच्या कुप्रसिद्ध तटाची पीठ फोडली, गोवळकोंडा उखडून तिथल्या खंदकात फेकून दिला. सज बोलू, ही काही बहादूर नाही. एकाच दुःखाच्या डागणीने आमचा कलेजा आजही करपून निघतोय. संभाजीराजे. बराबर. सर्जा खान बेटे, आम्ही बुऱ्हाणपुरात पाऊल टाकायच्या आधीपासूनच तुला आत बोलावत होतो आमच्या सेवा चाकरी करता. ठीक आहे, तू आमच्या गोटात देर आलास, दुरुस्त आलास, या गोष्टीवर आम्ही खुश आहोत. नाहीतरी आजकाल ह्या वनव्यात खुशीची एखादी खबर मिळते तरी कुठे सर्जा खान? जी पाचशा सलामत. तू तर विजापूरकरांचा सिपा सालार होतास, विजापूरच्या वेढ्यावेळची एक गोष्ट याद आहे तुला? कोणती जाप ना? तिथल्या बुरुजाखाली सुरुंगी बारूद पेरण्यासाठी आम्ही खड्डे खोदत होतो, मात्र तिथे खडकाळ जमिनीमध्ये आमची टिकाव फावडी टिकत नव्हती, त्यांची पाती तुटून पडत होती. तेव्हा बाजूच्या एका देहाती लोहाराला आम्ही बोलावून घेतले. तेव्हा त्या बुढ्यानं हसत आम्हाला उपदेश केला होता, हुजूर, जिथला खडक फोडायचा तिथल्याच भात्यात तयार केलेली हत्यारं वापरावी. क्या कुछ समजे? हजरत, त्या संभाजीराजेला गाडण्याची औकात ना माझ्या 3 सहजात, 22 नातवंडात, ना 30 सरदारांमध्ये आहे. त्या शैतानाच्या अंगात तुझ्यासारखाच एखादा दख्खनवी गाझी पेंडा भरू शकतो. पाचशा थोडा थांबला, दीर्घश्वास घेत बोलला, जा निकल जा जल्द, हवी तितकी फौज आणि चाहशील तेवढी रसद सोबत घे. जर संभाजीराजेची गर्दन छाटून आणशील तर तुझं नशीबच सिकंदर ठरेल. दख्खनमधून तुला वाजत गाजत तुझा जुलूस काढत आम्ही तुला उत्तरेत नेऊ. लाल किल्ल्याच्या पायरीवर खिलतीचा पेहराव देऊन तुझा सन्मान करू. पण गेल्या 6-7 वर्षाच्या अनुभवानं माझ्या मस्तकावरचे बाल. पाचशा बोलता बोलता थबकला. त्याने स्वतःच्या भुंड्या डोक्यावरून हात फिरवला. तिथे किमाष्ट नव्हताच, पण त्याचे सोनेरी केसही विरळ होत गेले होते. दमला भागला पाचशा कुरकुरला, खैर, संभाजीराजे जिंदा मिळणं महामुश्किलच आहे, पण तो न मिळेल तर त्याची एखादी तंगडी, एखादा हात तोडून, मतलब त्याचा एखादा बड्यात बडा किल्ला, जैसा रायगड, राजगड, पन्हाळा, प्रतापगड या हंबीरगड जरूर जापना जरूर. कोयना नदी ओलांडून हंबीररावांचे पथक तळबीडला पोहोचले. तेव्हा मध्यरात्र उलटली होती, वाड्यात मंडळी जागीच होती. मोहिमेवरून कराड भागातून इकडे तिकडे जाता येताच हंबीरराव असे अचानक वाऱ्यासारखे आपल्या तळबीडच्या वाड्यावर जायचे, काही घटका थांबायचे आणि पुन्हा वाऱ्याच्या पाठीवरूनच पसार व्हायचे. घरची मंडळी रातच्या रात राहा असा आग्रह करू लागली की हंबीरराव म्हणायचे, औरंगजेबाला दफन केल्याशिवाय आम्हाला कुठं पाठ टेकायची परवानगी देणार आहे देव? आज मात्र तनामनाने ते बराच वेळ आपल्या वाड्यात खोळंबून राहिले. त्यांची लाडकी लेक ताराऊ रायगडावरून माहेरी आली होती, आपल्या माहेरात रमली होती. हंबीररावांनी तिच्या यजमानांची, राजाराम साहेबांची आणि येसुबाईंची खुशाली विचारली. ते पोरस्वदा ताराबाईला बोलले, तारू, येसुबाईंची पुरी काळजी घेत जा. बरं, स्वराज्याचं संकट जसं वाढतंय तसे राजे चिंताक्रांत होत आहेत, राजे तणावाखाली, म्हणून येसुबाई तणावाखाली. बाबा, आजकाल थोरल्या बाईसाहेब अगदी सावलीसारख्या घेऊन फिरतात आम्हाला. बघ बाळ, नीट समजून घेत जा, शेवटी तू शिवाजीराजेची सून आहेस हे विसरू नकोस. त्याचबरोबर आम्ही हंबीररावांची लेक आहोत या गोष्टीचाही आम्हाला कधी विसर पडायचा नाही बाबा. ताराऊच्या बोलाबरोबर सारा वाडा खळाळून हसला. मध्यरात्र उलटली तेव्हा हंबीरराव आणि त्यांच्या 25-30 अव्वल साथीदारांसाठी वाड्यातल्या मधल्या चौकातच पाने मांडली गेली. उघड्या हवेत सेनापती हंबीरराव जरा कुठे सुखाने चार घास खात होते तितक्यात वाड्याच्या दारात घोड्यांच्या टापा वाजल्या. हंबीररावांचे कान हरणासारखे झावत ते अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहू लागले. त्यांनी किमान 4 घास खावेत म्हणून घरच्या मंडळींनी बालिंगाजवळच हरकाम्यांना थोडा वेळ थोपवून धरला. पण वेळ काही सांगून येत नाही. हंबीररावांनी मोठ्या आवाजात हाक दिली, कोण आहे ते बाहेर? हरकारे खडे राहिले. हंबीररावांनी पुसलं, काय रे जाणू, काय खबर? सरकार आपल्या मुलखात औरंगजेबाने सर्जा खानाला धाडलाय, सर्जा खान इकडेच धावून आलाय. काय? हंबीररावांनी तसंच अर्ध्या ताटात हात धुतला. ते पटकन शेमल्याने हात पुसत उभे राहिले. उभ्या उभ्याच विचारू लागले, कुठं, कुठल्या बाजूला आहे वैरी? तो काय आपल्या तळबिडावर नाही आलेला, पण दुपारीच त्याची पथकं हौद घाटकानं रहिमतपुरावर उतरली होती. तिने सांची तर ते सारं कृष्णा नदी ओलांडित होते. किती फौज आहे? असल 10-12 हजार. आणि दिशा कुठली धरली आहे त्यांनी?
प्रतापगडावर चालल्यात म्हणा, काही करून 2 रोजात प्रतापगड जिंकायचा विडा उचललाय खानानं. आपल्या पुढ्यातलं थळ बाजूला करून सारे उठले, पटापट वाड्याबाहेर पडले. आपल्या धण्याला नीट 4 घास खायला मिळू नयेत याचं हंबीरमामांच्या अस्तुरीला दुःख झालं. तिनं आपल्या डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे बघायलाही सेनापतींना वेळ नव्हता. मात्र वाड्याच्या उंबरठ्यावर निरोपाचा हात उंचावीत लाडकी लेक उभी राहिली होती. हंबीरमामांनी क्षणभर घोडा खेचला. बोल पुरी, काय करू तुला माहेरपणाला? बाबा काहीही नको, मात्र तेवढा आपला प्रतापगड जाऊ देऊ नका. आपल्या भवानीचं देऊळ आहे तिथं. हर हर महादेवच्या गजरामध्ये खोडी बाहेरच्या अंधारात उधळली. वाटेत आणखी हरकारे भेटले. सर्जाखानाची 15-17 हजाराची फौज सातारा सोडून वाईच्या दिशेला सरकत असल्याची वाट्यात खबर मिळाली. हंबीररावांनी आपल्या सहकाऱ्यांना नारोजी भोसलेंना सांगितलं, आपली मुख्य फौज तर आंबाघाटानं खाली कोकणात गेली आहे, उभ्या उभ्याच आपण इकडं निघून आलो आहोत, नारबा आता काय करायचं? अशा अवचित वेळेची स्वप्नात बी कल्पना नव्हती. सेनापती काहीही करून वैऱ्याला रोखलं पाहिजे. त्यानं प्रतापगड गिळला तर आबरूचं खोबरं होईल. सरदार भोसलेंनी सेनापतींना डिवचले. असं कसं होऊ देऊ आम्ही? औरंग्यानं भले आदिलशाही आणि कुतुबशाही गिळली असेल, पण अजून जंगजंग पछाडूनसुद्धा शंभूराजांच्या सह्याद्रीतला 1 किल्ला पडलेला नाही. म्हणूनच पाठलाग करूया. तोवर वैरी वाई सोडून पसरणी घाटाची खिंड चढायला सुरुवात करेल. खिंडीचा ताबा त्याच्याकडे गेला तर 10 पट बळ मिळेल त्याला. मग सेनापती करायचं तरी कसं? हंबीररावांनी घोड्याचा लगाम खेचला. क्षणभर अंधारातल्या वसंतगडाच्या बुरुजाकडे बघितलं आणि दुसऱ्या क्षणी हंबीरराव बोलले, आपण वाटच बदलू. हे असं कोयनेच्या काठाकाठानं वासोटा किल्ल्याच्या पायथ्यानं जंगलातली वाट धरू. उद्या सकाळच्या आत क्षेत्र महाबळेश्वरात पोचू, तिथून उलटं मागं फिरू. वैरी समजा वाऱ्याच्या वेगानं गेला तरी त्याला वाटेत सहज आडू. पण हंबीरपंत, ही वाट खूप अडचणीची आहे, घोड्या माणसांचा पिट्टा पडेल. नारबा वैरिणीसारख्या आलेल्या वेळेवर दुसरा इलाज नाही. चला वळवा घोडी, फिरा मागं, हंबीरराव गरजले. बोला, हर हर महादेव. एकदाची कोयनेच्या नदीकाठची वाट सुरू झाली. जंगल रानातून कमरे इतक्या उंच ओल्या गवतातून घोडी पुढं धावू लागली. गेल्या कित्येक दिवसात हंबीरराव नीट झोपले नव्हते. अलीकडे सुखचैनीची झोप कशी असते हे त्यांना ठाऊकच नव्हते. आगेमागे 5,000 घोडा जंगल रान तुडवत होता. जीवाचे जीवलग सहकारी होते. हंबीर मामांनी रिकवीमध्ये पाय रुतवले. ते चालत्या घोड्यावरच ओणवे झाले. जीन सामानाच्या टोकाला हात लावून तसेच धावत्या घोड्यावर झोपून गेले. त्यांच्या घोड्यालाही आपल्या धनाच्या त्रासाची कल्पना होती. पाठीवरच्या हंबीररावांची काळजी घेत पण पायांची गती कायम ठेवत ते मुकजानावर रानावनातून पुढे धावत होतं. निद्रेच्या गुंगीतच तो कठीण प्रवास सुरू होता. हंबीररावांच्या डोळ्यांपुढे कधी काळचा प्रतापगडाचा तो पायथा उभा राहिला. पालखीत बसून अफजलखानाच्या भेटीसाठी निघालेले शिवाजीराजे, खानाची ती दगाबाजी, राजांकडून वेळेतच घेतला गेलेला बदला, त्याच पायथ्याला सर्जाखान वेढा टाकून उभा होता. प्रतापगडाच्या बुरुजाकडे हसून बघत होता. शिवाजीराजे आणि संभाजीराजेची नावं घेत कुचेष्टेने मोठमोठ्याने खिदळत होता. हंबीरराव अचानक ग्लानीतून जागे झाले. त्यांनी जोशाने घोडा हाकलला. ते नारोजी भोसलेंना हाळी देत बोलले, चला नेटानं, अजून कोणताही मोगल सह्याद्रीचा खाट ओलांडून वर रुतून बसलेला नाही. जर पार घाटाचं नाक वैऱ्याच्या कब्ज्यात गेलं तर साराच घोटाळा होईल. ते प्रचंड अंतर हंबीररावांच्या फौजेनं 12-13 तासात गाठलं. पथक दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी तापळ्यातून महाबळेश्वरला पोहोचली. अजून वैरी तिथे पोहोचला नसल्याची खात्री झाली. लष्कर उलटा मोहरा करून घोडा वाटेने सरळ गुरेघरची चढण उतरून पाचगणीत पोहोचले. दुपारी थोडा विसावा झाला. पथकं पाचगणीतून बाहेर पडली. तोवर अंधार भुडूक झाला होता. ह्या रानातल्या साऱ्या वाटा भुईंसकर नारोजी भोसलेला ठाऊक होत्या. सर्जाखानाचे निम्मे लष्कर पसरणीचा निम्मा घाट ओलांडून वर आले होते. त्यांनी एका रात्रीपुरता घाटातल्याच अरुंद उघडीत जागोजाग मुक्काम ठोकला होता. पहाटेच्या पाचगणीच्या गुलाबी थंडीत खान पडलेला. तेवढ्यात हर हर महादेवचा कल्लोळ उठला. हंबीररावांची घोडी सर्जाखानावर धावली. ती अरुंद खिंड घोड्या माणसांच्या रेटारेटीनं भरून गेली. लुटालूट कापाकापी सुरू झाली. साखर झोपेतच मराठ्यांनी खानावर घाला घातला होता. अचानक वरच्या डोंगरातून मराठ्यांचे सैन्य धावत आले. मोगलांच्या फौजेची गाळण उडाली. त्या घाट रस्त्यातून त्यांना नीट धावता येईना. मराठी फौजेनं मोगलांचा 2,000 गडी कापून काढला. त्या भयंकर रेट्याने त्यांचे लष्करी जीव घेऊन खाली पळू लागले, वाईत घुसू लागले.
सूर्याने डोळे उघडण्याआधीच आंबीररावांनी खिंड आणि घाट रस्ता ताब्यात घेतला होता. प्रतापगडाकडे सरकण्याच्या खानाच्या स्वप्नाचा चक्का चूर केला होता. दहशत खाल्लेली विजापुरी आणि मोगली फौज नदी ओलांडून पल्याड केंजळच्या रानात गेली होती. सरजाखानाची फौज तिप्पट होती. काहीजण गोंधळलेले, परंतु आज हंबीर मामांच्या अंगामध्ये आगळीच वीरश्री संचारली होती. आपला घोडा शिबिरामध्ये नाचवत ते ओरडले, चला आपला एक एक घोडा आणि एक एक गडी 10-10 भारी आहे, चढवा हमला. दुश्मनाने थोडी माघार घेतली होती, पण हिंमतबाज हंबीरराव बोलले, लागल्या हातानं त्याचं आज कांतच काढू. कृष्णाकाठची ही सरजाखानी विखारी ढहाळी मुळा सकट उपटून काढू. आजचा दिवस थोडा विसावा खाल्ला तर? बाकीच्यांनी विचारलं. हंबीररावांच्या अंग ढिले पडले. तिथेच दरडीवर एक घोंगडे टाकून मामांनी अंग टाकले. लगेचच ते डाराडूर घोरू लागले. गेल्या कित्येक वर्षांचे कष्ट, मेहनत, चारी ऋतूतली धावपळ यामुळे अंग अगदी खांडकासारखे दुखत होते. कशीबशी अर्धा घटका झोप झाली असेल तोवर कानात इंगळी घुसल्यासारखी झाली. धाडकन हंबीर मामा उठून बसले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हाक दिली, चला रह उठा पोरांना, माझा शंभूराजा तिकडे वाट बघतोय. अजून अशी कैक मैदानं मारायची आहेत ह्या आमच्या जन्मजन्मांतरीच्या वैऱ्यांसंग, हंबीर मामा आवेशाने बोलले. सकाळी 11 दरम्यान कृष्णाकाठापासून ते केंजळगडाच्या पायथ्यापर्यंत रणांगण रंगले. तलवारीवर तलवारीची पाती खनखनू लागली. संख्येने कमी असलेली मराठी घोडी दुश्मनांच्या घोड्यांमध्ये मिसळली. हानाहानी कापाकापीला जोर चढला. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. दोन्ही बाजूंच्या वीरांच्या पाठीपोटावर तलवारीची सरकती पाती पडू लागली. 12 बंद्यांच्या झग्यांच्या चिरफळ्या उडू लागल्या. शस्त्रांच्या जबरदस्त रट्ट्याने डोक्यावरची शिरस्त्राने आणि हातातल्या ढाली फुटू लागल्या. कृष्णाकाठच्या त्या घनघोर लढाईकडे साऱ्या आसमंताचेच लक्ष होते. दूरून मांढरदेवीच्या डोंगरावरची काळूबाई आपल्या चांदीच्या डोळ्याने तिकडे बघत होती. दूर पूर्वेकडे चंदनवंदन किल्ल्याचे बुरुज माना उंचावत रणाकडे फिरून फिरून नजर टाकत होते. दुपारचा सूर्य पश्चिमेकडे कलेपर्यंत सरजाखानाने खूप नेट धरला होता, पण खळीला आलेल्या मराठ्यांनी आणखी 3-4 हजार दुश्मन कापून काढला. हंबीररावांची हानी 200-300 होती. दुपारनंतर दुश्मनांची फौज रण सोडून पळू लागली. तसा मराठ्यांना भलताच जोर चढला. धरा हाना मारा वीर मोठ्याने ओरडू लागले. 4 दरम्यान सरजाखानांचा धीर खचला. त्याने कृष्णेच्या काठावरून घोडा फेकला. तो जीव बचावत तसाच खाली धावू लागला. तशी पळपुट्यांची गर्दी उडाली. सरजाखानाचा गोट हा लोटला गेला. त्याच्या तंबूचे आणि कनातीचे सामान ताब्यात आले. सरजाखानाचे 15 हत्ती आणि 1500 घोडी हाती लागली. रण धापाट टाकत होते. खानाच्या लष्कराने बांधा बांधाने पेरलेले जंबुरके आणि हलक्या तोफा तिथेच टाकून दिल्या होत्या. विजयाचे नगारे आणि ताशे करणे वाजू लागले. केंजळातल्या सुवासिनी हंबीररावांच्या ओवाळणीसाठी आरत्या घेऊन बाहेर पडल्या. घोड्यांची दावण घेऊन लूट घोड्यावर बांधून धान्याच्या गोणी बैलांच्या पाठीवर लादून मराठे तेथून बाहेर पडायची तयारी करू लागले. विजयाची लाली चढल्याने हंबीररावांची मुद्रा विलक्षण तेजपुंज दिसत होती. सरजाखानाच्या गोटातले लुटीचे हिरे जवारात घेऊन खिदमतगार पुढे धावले. त्या पाचूंनी हंबीर मामांच्या घोड्याचे जीन सामान नुसते शिकोशिक भरले होते. संभाजी महाराज की जय आरोळ्यांनी आसमंत निनादला. मंगलवाद्य वाजत होती. केंजळच्या माता भगिनी ओवाळणीसाठी काही पावलांच्या अंतरावर आल्या होत्या. हिरवीगार लुगडी नेसलेल्या, नाकात खडीच्या नथी घातलेल्या त्या भगिनींकडे हंबीर मामा आवाक होऊन पाहू लागले. डोळ्यांना भूल पडल्यासारखी झाली. माता भगिनींच्या त्या थव्यात मामांच्या डोळ्यांपुढे येसुबाई राणीसाहेब आणि त्यांचा पदर धरून येणारी त्यांची लाडकी लेक ताराऊ दिसली. इतक्यात बाजूच्या बांधवडीच्या झाडीत काहीतरी खसखसले. एक मोगली सैनिक बांधा शेजारी बेहोश होऊन पडला होता. त्याच्या पायाला मोठी दुखापत झालेली. त्याचा एक डोळा कालावरचा रक्ताचा ओघळ वाहिलेला. ते रक्त आळल्यासारखे झालेले. त्याने पापण्या किलकिल करत आपला एक डोळा उघडला. थोड्या अंतरावरच्या घोड्यावरच्या हंबीर मामांना पाहिले तसे त्यांचे रक्त सूडबुद्धीच्या कैफाने पेटले. पुढ्यातच एक ठासलेला जंबुरका होता. तो सैनिक सरपटत सरपटत पुढे सरकला. त्याने मत प्रयत्नाने डोळ्यापुढच्या तोफेला बत्ती शिलगावली. धडामधूम करीत गोळा उडाला. धुराची गर्दी झाली. काय होतंय ते कळायच्या आधीच हंबीर मामांच्या दिशेने गोळा उडाला. धुराच्या दाटीने सर्वांचे काळीच सरकले. मामा हंबीर मामा अशा जीव घेण्या हाका मारत साऱ्यांनी तिकडे झडप घातली. पण कठोर काळाचा खांब मस्तकावर कोसळला होता. समोर हंबीर मामांचा अर्ध भाजला देह घोड्यासकट खाली कोसळला होता. मस्तकाच्या जागी फक्त भाजलेल्या काळपट लाल मांसाचे गोळे उरले होते. रायगडाच्या
बलशाली पायरीचा पाषाण केंजळच्या रानात कोसळला होता. माणसे, पशुपक्षी, झाडे सारा आसमंत आवाक झाला होता. दिवसभर दुरून तो जंग पाहणाऱ्या चंदनवंदन किल्ल्यांची चर्याई काळवंडली होती. जवळून वाहणाऱ्या कृष्णवाईचा प्रवाह बंद पडल्यासारखा दिसत होता. बाजूच्या मांढरदेवीच्या डोंगरावरची काळूबाई धाय मोकलून रडत होती. एका जिद्दी पर्वाचा दुर्दैवी अंत झाला होता. त्या ढेकूळ रानातला हंबीररावांचा छिन्न विछिन्न झालेला देह हलकाच उचलून पालखीत घातला गेला. इमानी घोड्याचा देहही गावकऱ्यांनी बाजूच्या बांधात आदरानं पुरला. तिथेच बाजूला जीन सामान पडलं होतं. सर्जाखानाच्या गोटातून आलेली हिऱ्या मानकांची लूटही तिथेच बेवर्षी होऊन पडली होती. हंबीररावांच्या रक्ताने काळ्या मातीला सोन्याचे मोल आले होते. हिऱ्या मानकांची प्रभा मात्र मातीमोल झाली होती. हंबीर मामांच्या वीर मरणाची बातमी रायगडावर पोहोचली तसा सर्वत्र हाहाकार उडाला. शंभूराजे खाली रायगडवाडीकडे गेले होते. इथल्या 18 कारखान्यांची तपासणी चालली होती. तेथेच त्यांना ते भयानक वृत्त समजले. तेव्हा शंभूराजे जागेवरच 2 तास भ्रमिष्ठासारखे बसून राहिले. त्यानंतर त्यांनी रायगडाची पुसाटी चढायला सुरुवात केली. एरवी एका दमात घोडा नाचवत शंभूराजे गड चढून वर यायचे किंवा पाय उतार असले तर कुठेही न थबकता धावत पळतच तो प्रचंड किल्ला चढून वर यायचे. आपल्या सोबत येणाऱ्या सेवकांना आणि सोबत्यांना घामाघूम करून सोडायचे. आज मात्र राजे अनवानी पायाने गड चढत होते. मध्येच जागोजाग बसत होते. सेवक कारभाऱ्यांनी पालखीत आणि घोड्यावर बसायचा आग्रह केला पण त्यांनी कोणाचे काही मानले नाही. राजे तसेच एकदाचे गड चढून वर आले. त्यांनी खंडो बल्लाळांना फक्त सांगितलं. हंबीर मामांचं यथोचित अंत्यसंस्कार पार पाडायला सरकारातून हवं तितकं द्रव्य द्या. कराडच्या सुभेदाराला तसं तातडीने कळवा. शंभूराजे आपल्या महालाकडे न वळता तसेच जगदीश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन बसले. त्यांनी सेवकांना सांगितले, महाराणींनाही कळवा, म्हणावं आम्हाला इथेच देवाच्या सानिध्यात राहू द्या. 2 रात्र 2 दिवस राजे तसेच अंगावरच्या वस्त्रांनीशी गाभाऱ्यात बसून राहिले. खाजगीकडे सुद्धा हल्लकळल माजला होता. हंबीर मामा राजाराम साहेबांचे सासरे आणि ताराऊंचे पिता होते. शोकमग्न ताराबाईंच्या शेजारी येसुबाई बसून होत्या. ताराऊंच्या दुःखाला अंत नव्हता. तेव्हा दुसऱ्या दिवशी कारभारी खाजगीकडे आले. जागोजाग युद्धप्रसंग सुरू होते. येसुबाई ताराऊंचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन एका हाताने त्यांना थोपटत होत्या, त्यांचे सांत्वन करीत होत्या. त्याचवेळी तातडीचे खलिते डोळ्यांखाली घालत होत्या. महाराणींचे तिरूप पाहून ताराऊंनी विचारले, बहिणीसाहेब हे सारं आपण कसं सहन करता? कुठून ताकद मिळते तुम्हाला? ताराऊ, अगं आपण शिवाजीराजांच्या सुनाव येईल त्या प्रसंगाला सामोरं जायला हवं. आपली दौलत म्हणजे वैभवाची सूत चढलेली मोगलांची पातशाही नव्हे. आपण माळामुरडाच्या शेतकऱ्यांचे राजे. कोणताही आणि कसलाही प्रसंग गुदरला तरी पाय गाळून बसायची तुम्हा आम्हाला सवलत कुठे? कष्टकरी किसानांच्या लेखीसुना बघितल्यास कधी? अवताचा एखादा बैल मेला तरी त्या हिमतीनं पदर खोचतात. स्वतः मानेवर जुंदाडी घेऊन बैलांबरोबर नांगर ओढतात पण पेरा चुकवत नाही. प्रजेप्रमाणेच राजानेही वागायचं असतं. ताराऊ, हंबीर मामांच्या अवचित जाण्याने शंभूर राजांच्या काळजाला किती खोल जखम झाली असेल याची सर्वांनाच कल्पना होती. शोकमग्न शंभूराजे जगदीश्वराचा गाभारा सोडायला तयार नव्हते. गेल्या 2 दिवस आणि 2 रात्रीमध्ये 2-3 वेळा त्यांनी अर्धचंबू दूध घेतलेले, बाकी देह पाण्यावरच ठेवलेला. तिसऱ्या दिवशी सकाळी येसाजी कंक, आळूजी घोरपडे आणि प्रल्हाद निराजीसारखे बुजुर्ग मंदिरात जाऊन पोहोचले. सोबत महाराणी होत्या. त्या ज्येष्ठांना राजांची समजूत काढायला वेळ लागला नाही. मात्र घनगंभीर चित्तवृत्तीच्या शंभूराजांना आता हुंका आवरला नाही. ते कातर सुरात म्हणाले, पहाडासारखे आमचे आबासाहेब आम्हाला सोडून गेले. तेव्हाही आम्ही इतके मनातून हादरलो नव्हतो कारण पितृवियोगाची आठवण हंबीर मामांनी आम्हाला फारशी कधी होऊ दिली नव्हती. आमच्या आधाराला हंबीररावांचा खांदा होता. आता तो खांदाच निखळला तर जायचं कुठं? राजे, ही जग रहाटी आहे. वृद्धांना एक दिवस जायचंच आहे. आता खंडो बल्लाळ, तानाजी, संताजी अशी नवी पोर आहे. त्यातून घडू एखादे नवे हंबीरराव. येसाजी बाबा बोलले, डोंगरासारखी कामे पडली होती. औरंगजेबासारखा बहुरूपी दुश्मन वेगवेगळे फासे टाकत होता. शोक व्यक्त करायलाही उसंत नव्हती. शंभूराजे उठले, कंबर बांधून नव्या जोमाने कामाला लागले. त्यांनी त्याच दिवशी स्वराज्याचे नवे सेनापती म्हणून म्हाळोजीबाबा घोरपडेंना वस्त्रे दिली. आपल्या पित्याच्या उचित सन्मानाने पोरस्वदा वयातला संताजी घोरपडे फलताच खुशीत दिसत होता. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.